मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या एका पोस्टमुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली आहे. प्राजक्ता सध्या लंडनमध्ये तिच्या नव्या प्रोजेक्टसाठी गेली आहे. तिने थेम्स नदीकाठी फोटो काढले आणि ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना थेम्स नदीचं नावच चुकवलं. तसेच ब्रिटिशांच्या खाद्य संस्कृती आणि पेहरावावरून ब्रिटिश साम्राज्यावर ताशेरे ओढलेत. प्राजक्ता ट्रोलिंग होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे तिने थेम्स नदीऐवजी थेम्स नदी असा उल्लेख केलाय. पुढे प्राजक्ता पोस्ट मध्ये म्हणते, नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, भारताची आठवण येते, सध्या लंडन शहराला मरगळ आली आहे. याशिवाय ती म्हणते, ह्या माठांनी आपल्याला फसवून 150 वर्ष आपल्यावर राज्य केलं, त्यांच्या भूमीत सुख कसं मिळावं, कोहिनूर परत देण्याचं नाव घेत नाही. प्राजक्ताचं देशप्रेम पाहून कौतुक करणारे चाहते तर आहेतच, पण ट्रोलिंग करणारे त्याहून अधिक. नेटकरांनी प्राजक्ताला कशा प्रकारे ट्रोल केले पाहूयात. प्राजक्ताच्या या पोस्टवर एका फेसबुक युजरने म्हटलंय, थेम्स वाचल्यावर नदी आटली आणि मातृभी वाचल्यावर प्राण तळमळला. तर आणखी एक युजर म्हणतोय, जीन्स आणि टॉप हा भारतीय पोशाख करून तुम्ही त्यांच्या माठ पेहराव संस्कृतीला झणझणीत चपराक दिलीत, वा ताई वा. अशा उपहासात्मक टीकेसोबत काही थेट कमेंट्सही प्राजक्तावर करण्यात आल्यात. प्राजक्ताने थेम शब्द चुकवल्याने अनेकांनी तिला माठही म्हटलंय. एका युजरने तिच्या पोस्टवर कमेंट करत म्हटलंय, बाई तिथे गेली आहेस तर घे तिकडचा आनंद, उगा आठवण येते, कंठ दाटून येतो, अशा थापा मारू नकोस, तिकडे चांगली मजा करत असणार तू, उगा तांदळाच्या प्रदेशात जाऊन चपातीची लय आठवण येते, असं डायलॉग मारू नकोस. ही पोस्ट करताना तरी निदान साडी नेसायची होती, नऊवारी पोलको नेसायचं होतं, असा सल्लाही तिला काही युजर्सनी दिलाय. एक फेसबुक युजर म्हणतो, मग युरो पाऊंड डॉलर खर्च करून तिकडे का गेलात, आपल्या देशात यापेक्षा सुंदर स्थळं आहेत. पण आपण बहुतांश कलाकार दुतोंडी वागता, अर्ध्यापेक्षा जास्त नट्या लग्न करून युरोप अमेरिका कॅनडा इकडेच का जातात. बंद करा डबल ढोलकी, पब्लिक हे सब जानती है. कलाकारांना सोशल मीडियावर ट्रोल करणं तर ट्रोलर्स आर्मीसाठी काही नवीन नसतं, पण कधी कधी कलाकारही या ट्रोलिंगचा आनंद घेतात. पब्लिसिटी कोणाला नको असते, बॅड असो किंवा गुड, पब्लिसिटी तो पब्लिसिटी होती है.